समाज माध्यमावर टीका करणाऱ्या तरुणाला मारहाण केली म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या खलिस्तानी समर्थकाला सोडावे यासाठी वारिस पंजाब दे या खलिस्तानी समर्थक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी अमृतसरमधील अजनाळा पोलीस ठाण्यावर बंदुका तलवारी काट्या घेऊन हल्ला केला. यावेळी बॅरिकेड्स तोडून आत घुसलेल्या काही समर्थकांनी पोलिसांनाही मारहाण केली, मात्र पोलिसांची अधिक कुमक मागवल्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या प्रमुखासह अन्य 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमृतपालने अजनाळाजवळ पोलीस ठाण्यात पोहोचताच पोलीस अधीक्षकांनी बोलणी केली. तरुणाला मारहाण करणाऱ्या तुफान सिंगला सोडण्यासाठी पोलिसांनी 1 तासाचा अवधी दिला होता. त्यानंतर तो पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा राहिला. यावेळी हजारो खलिस्तानी समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेरून ठाण्यावर चाल केली, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत समर्थकांना रोखले. या प्रकरणी संघटनेचा मोरक्या अमृतपालसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.